नाव न सांगता थोडक्यात परिचय करून द्या मला. सर, मी अहमदनगर जिल्हा तालुका राहता शिर्डी येथून आलो. माझं शिक्षण मास्टर ऑफ सायन्स आणि एन्व्हायरमेंटल सायन्स झालेलं आहे. तसंच मी पदवी बॅचलर ऑफ सायन्स इन केमिस्ट्री केली आहे. मी डिप्लोमा इन मेडिकल रेडिएशन टेक्नॉलॉजी ही 2005 पुण्यातून घेतली आणि शिर्डी साईबाबा संस्थांमध्ये 2005 आज तागाय सर वरिष्ठ सिटी स्कॅन या पदावर कार्यरत आहे. हे कारण का हे काम करत असताना मी राज्यसेवा परीक्षा देत आहे. माझ्या घरी मला 2 मुलं आहेत. मिसेस असते, आई असते. आता तुम्ही शिर्डी संस्थांमध्ये तुम्ही कामाला आहात, कोणत्या पदावर म्हटलं? वरिष्ठ सिटी स्कॅन तंत्रज्ञ या पदावर. बरं, म्हणजे संस्था तुम्हाला पेमेंट देते का प्रशासन देते? तिथं प्रशासक नेमण्याची वेळ का आली, यामागची कारण काय? सर, बेसिकली 2004 धर्मदाय आयुक्तांकडनं जे ट्रस्ट आहे ते शासनाच्या अंडर आणि 2004 संस्थांचा एक अधिनियम बाधित झाला. त्यानुसार असं ठरलं की जी संस्थांची जी संस्थांचा जो बेसिक अधिनियम आहे त्यामध्ये जे साई भक्तांचं एक मंडळ असतं त्यामधूनच निवड करायची. पण 2004 सतत तिथे निवड होताना पॉलिटिशियन्स रिलेटेड म्हणजे पॉलिटिकल पार्टी रिलेटेड लोकांची निवड झाली. आणि आत्ता ज्यावेळेस 2016 नवीन बोर्ड स्थापन झालं त्यामधील निवडणूक 7 सदस्यांनी राजीनामे दिले आणि ते कधीच अवेलेबल नव्हते मीटिंगला. त्यामुळे शासनाला प्रशासक नेमण्याची वेळ आली. एक एक करून सर्वांनी राजीनामे दिले. फक्त आता अध्यक्ष आणि एक सदस्य आहे. आता सध्या साईबाबा संस्थानावर प्रशासक म्हणून जिल्हा न्यायाधीश जिल्हाधिकारी आणि संस्थांचे CEO आणि धर्मदाय आयुक्त हे 4 जण मिळून साईबाबा संस्थांचं कार्यभार. आता कोण आहे तिथं प्रशासक म्हणून काम करतोय? सध्या सुरेश हवरे म्हणून हे अध्यक्ष आत्ता सध्या कार्यरत आहेत. कालपर्वत शासनाने त्यांना व्यवस्थापनाची मीटिंग घेण्याची परमिशन दिली. पण तरीही सर्व कार्यभार हा मुख्य जिल्हा न्यायाधीश जे आहेत त्यांच्या अंडर चालतो. आणि कोणतेही धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतील तर ते औरंगाबाद खंडपीठातून ते पार केले जाते. बरं, आता ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच आत्महत्या होताना दिसतात तशा वेळेला अशी संस्थानी पुढे येताना तुम्हाला दिसत आहेत का ते गव्हर्नमेंटला फक्त इंटरेस्टने पैसा देण्याचं त्यांचं मानस असतो? गव्हर्नमेंटला इंटरेस्ट देण्याचा तसं काही मानस नाही आहे. जे काही शिर्डी संस्थान जे आहे आतापर्यंत शिर्डी संस्थांनी भरपूर सामाजिक कामे केलेली आहेत. त्यामध्ये फ्लड रिलेटेड आता आमची टीम पाठवलेली कोल्हापूर सांगलीला 20 डॉक्टरांची टीम पाठवली होती. जिथे नागपूर विदर्भामध्ये आपण बरेच मेडिकल कॅम्प घेत असतो, मेडिकल कॅम्प आपण घेत असतो. त्यानंतर बऱ्याच ज्या अशा ऑर्फनेजमध्ये आहेत आणि आसपासचे जेवढे पण शिबिर लागून असलेले गाव आहेत तिथे रस्त्याची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल आणि आजूबाजूला जो रोजगार आहे तो शिर्डी साईबाबा संस्थांमुळे निर्माण झालेला आहे. पण एवढंच आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी संस्थांनी आत्तापर्यंत घेत असेल मुख्यमंत्री सहाय्यक निधीमध्ये ज्या वेळेस गरज पडते शासनाला त्यावेळेस शासनाला साईबाबा संस्था मदत करत. धार्मिक संस्थांना कर लावावे का याबाबत आपलं मत काय? सर, धार्मिक संस्थांना कर आहेत का सध्या? नाही. मग त्यांना GST वगैरे अशी कर प्रणालीत घ्यायचं का किंवा इन्कम टॅक्स त्यांना पे ते ATG देण्यात येतं, माहिती आहे ना तुम्हाला ATG? तर ATGचं ते एक्झम्पशन त्यांना असतं 12A आणि ATGमुळं, तर ते एक्झम्पशन द्यावं किंवा नाही द्यायला पाहिजे असं तुमचं वैयक्तिक मत मला सांगा. तुम्ही जॉब करता म्हणून विचार करू नका. नाही सर, त्यांना धार्मिक संस्थांना कर लावू नये असं माझं मत आहे. का? कारण त्यांचं बेसिक कामच सामाजिक काम असल्यामुळे गरिबांसाठी आणि जे वंचित लोक आहेत त्यांच्यासाठी या संस्था काम करत असतात. आणि जे
तिथे येणारे भाविक आहेत त्यांच्या सोयीसुविधांसाठी पण तिथे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करावा लागतो, त्यामुळे त्यांना कर लावू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण त्यांचं बेसिक कामच हे आहे की त्यांनी सामाजिक कामासाठीच ते निधी जमा करतात आणि लोक पण त्यांना. पण तुम्ही याचा दुरुपयोग होताना दिसत नाही का? धार्मिक बाबा, धार्मिक संस्था ठीक आहेत, पण धार्मिक बाबा त्यांच्याकडं आता करोडो, आता जस्ट उदाहरण पाहिलं असेल की त्यांच्याकडे 300 कोटीचं गवाळ आपल्याला दिसलंय चेन्नईमध्ये बाबा, तामिळनाडूमध्ये त्यांच्यावर इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्यात. धार्मिक संस्थान आणि मग ते धार्मिक संस्थांच्या नावानेच तर धार्मिक बाबा तयार होतात, मग याला कसं तुम्ही निकष लावाल? त्याच्या कॅटेगरी करून, जसं की शैव संस्थान असेल, तिरुपती संस्थान असेल, मोठा देवी असेल, आळंदीचं देवस्थान असेल, सिद्धिविनायक ट्रस्ट असतील, असे ट्रस्ट यांना सोडून जे थोडक्यात भूमिगिरी करत आहेत त्यांना जर कराच्या कशाला कारण होऊ शकतं त्यांची कॅटेगरी तर जसं आपण त्यांना कॅटेगरी म्हणजे काय झेड प्रोटेक्शन द्यायचं का, झेड सुरक्षा द्यायची का? आणि बऱ्याच बाबांना झेड सुरक्षा दिलेली आहेत, वाय सुरक्षा दिलेली आहेत, मग त्या सुरक्षा देणं गरजेचं काय? तुमचा कॅटेगरीचा अर्थ मला असा अभिप्रेत घ्यायचा का? आम्ही कॅटेगरी तसा नाही सर, की त्यांचं टर्न ओव्हर असेल किंवा त्यांचं सामाजिक काम बघून आपण त्यांना सुरक्षा किंवा जी कर सुरक्षा. अच्छा बरं, आता तुमचा मूळ जिल्हा कुठला? सर असं माझा मूळ जिल्हा नाशिक जिल्हा आहे. माझा जन्म मनमाड मध्ये झालेला आहे, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. पण मी 2005 पासून शिर्डी सर्विस संस्थेमध्ये जॉबला लागल्यामुळे मी माझी पूर्ण फॅमिली इथे शिफ्ट केली आहे. माझे आई वडील आणि मी इथे शिर्डीत स्थायिक झालेलं आहे. बर, तिथे आमचे काही स्थायिक प्रॉपर्टी नसल्यामुळे आम्ही शिर्डीमध्ये स्थायिक झालेलं आहे. तुमचं वर्क प्रोफाईल काय शिर्डीतलं, म्हणजे नेमकं काय काम करतं? मी ॲज अ वरिष्ठ सिटी स्कॅन तंत्रज्ञ म्हणून काम करत आहे. तिथे मी टेक्निकल हा माझा जॉब जो आहे तो टेक्निकल जॉब आहे. मी सिटी स्कॅन या विषयामध्ये म्हणजे रेडिएशन टेक्नॉलॉजी हॉस्पिटलमध्ये करतात का मंदिराच्या ठिकाणी असं? हॉस्पिटलमध्ये काम करतो. हॉस्पिटलमध्ये असलेल्या रेडिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये मी जे रेडिएशन डिपार्टमेंट आहे आमचं, जिथे सिटी स्कॅन, MRI आणि एक्सरे असतो, तिथे मी काम करतो. तिथे मी पेशंटशी इंटरॅक्शन करून त्यांचं सिटी स्कॅन करणे, त्यांचं डायग्नोसिस करणे. बर, तुमच्यासाठी काही फॅसिलिटी दिल्या गेल्या आहेत का गव्हर्नमेंटकडनं, PF पासून असं काही? हो, आम्हाला शिर्डी साईबाबा संस्थांमध्ये पगार जो मिळतो तो शासनाचाच जो GR असतो त्यानुसारच मिळतो. आम्हाला गव्हर्नमेंट हॉलिडेज पण मिळतात. बर, PFचं डिपार्टमेंट कोणतं आहे, मंत्रालय कोणतं आहे केंद्रात? PF कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे? कार्मिक मंत्रालयाच्या कामगार मंत्रालय. केंद्रीय मंत्री कोण आहेत त्याचे? PF राज्य सरकारच्या अखत्यारीतला प्रश्न आहेत का केंद्राच्या? नाही, अगदी मनमोकळं उत्तर द्या, काही अडचण नाही. मला फक्त PF कोणत्या अखत्यारीमध्ये, राज्य सरकारचे आहे का कोणाचे आहे? तसा तो सर्व निधी जो आहे तो केंद्र सरकारच्याच अकाउंट मध्ये जातो. 267 जे कलम आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक लेखा त्याच्यामध्ये जमा होतो. अल्प बचत असतो, PF असतो, तो बचत जमा होतो. किती टक्के PF आहे सध्या? टक्क्यामध्ये माहीत नाही सर. अकॉर्डिंग टू पेमेंट बेसिकनुसार तुमचा. बरं, कशा खुला प्रवर्गामध्ये तुम्ही भरलेला आहात? खुला प्रवर्गाला आता सुवर्णांना आरक्षण दिले त्याच्यामध्ये टाकले आहेत का तुम्ही 10%? नाही सर, मी ॲक्च्युली फॉर्म भर माझं ओरिजिनल SEBC आहे, पण मी ओपनमध्येच फॉर्म भरला पहिला, नंतर मग चेंज करता नाही आला तर मग ते राहून गेलं. बरं, सुवर्णांना 10% आरक्षण देणं योग्य आहे का? सर आजची जी परिस्थिती आहे त्यानुसार
का कारण काय महत्वाची कारण सांगा तीनच कारण कारण असं आहे की शैक्षणिक संस्थांमध्ये एक कारण असं एक कारण दोन कारण तीन कारण असे बोला पहिलं कारण काय असं की शैक्षणिक संस्थांमध्ये ऍडमिशन्स मिळण्यासाठी प्रॉब्लेम होतो सेकंड नोकरीमध्ये पण ज्यावेळेस मेरिट विषय जो असतो तो तिथे कुठेतरी हे सुवर्ण आहे त्यांचा मेरिट खूप हाय जातो आणि त्यांना कुठेतरी म्हणजे बऱ्याच वेळ असं होतं की वन टू मार्क्सवर बरेच मुलं बाहेर जातात लिस्टच्या तो एक आहे आणि तिसरा असा आहे की सर ते ह्या गोष्टींमुळे सामाजिक आणि शैक्षणिक गोष्टींमध्ये मागास होत चाललं आहे ती जर अपग्रेडेशन होत नाही गेली तर मग त्यांची एक एक पिढी अशी मागे पडत चालली आहे पण आता आरक्षण ओबीसीचं किती पर्सेंट आहे एससीचं बघा एसटीचं बघा नंतर आता मराठ्यांना आरक्षण आलंय नंतर धनगरांना आरक्षण येईल नंतर मुस्लिमांना आरक्षण येईल नंतर सुवर्ण आरक्षण मग 100% आरक्षण झाल्यावर मग करायचं काय आरक्षण हा मुद्दा सर खूप संवेदनशील आहे त्यावर वैयक्तिक मत असा आहे की आरक्षण हा नसलाच पाहिजे नसलंच पाहिजे बेसिकली 100% मेरिट बेसच असेल पाहिजे जे काय मेरिट असेल पण जे गरीब मुलं असतील वाड्यापाड्याची मुलं असतील त्यांना तर आरक्षणाची गरज असते त्यांना आरक्षण न देता त्यांना तुम्ही सुविधा दिल्या तर जसं आता आज महाराष्ट्र शासनाने धनगरांना एसटीमध्ये पाहिजे त्यांना त्या सुविधा दिल्या आरक्षण न देता त्यांना त्या सुविधा दिल्या त्यांच्यासाठी फंड्स दिले तर ती आपली अपमेंट झाली पाहिजे आपण ग्रामीण पाड्यापर्यंत आदिवासी शेती क्षेत्रापर्यंत शैक्षणिक संस्था घेऊन गेलो जे शासनाचं आहे आजही अकोले आमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले हा आदिवासी भाग आजही तिथे शैक्षणिक संस्था पोहोचल्या नाही अजून तिथे बऱ्याच गोष्टी करायला तर ह्या जर गोष्टी आपण तिथे नेल्या तर आरक्षणाचं मला नाही वाटत गरज राहील हळूहळू जर आपण एज्युकेशन सिस्टीम ही एकच मेव आपल्या देशाला किंवा राज्य शासनाला म्हणजे राज्याला शिक्षण हे एकच क्षेत्र आहे जे आपल्याला पुढे नेऊ शकतो जर त्यालाच आपण स्ट्रॉंग केलं तर दॅट विल बी आरक्षण लागणारच मराठवाड्यामध्ये आता तुम्ही पाहिलं असेल की दुष्काळ होतात पाण्यासाठी आणि आजची परिस्थिती अशी की मराठवाड्याला जास्त खूप पाणी आहे आता भविष्यात दुष्काळ येऊ नये यासाठी काय उपाययोजना कराल तुम्ही जरासा तुमची वैचारिक पातळी काय आहे काय करायला पाहिजे सिंचनासाठी सर बेसिकली जे मराठवाडा जो आहे आणि आपला मध्य महाराष्ट्र जो आहे तो वॉटर त्यात नगरचे काही भागही आहेत की तो दुष्काळग्रस्त असतो दुष्काळग्रस्त म्हणजे आमच्या नगर जिल्ह्यामध्ये जसा ग्रेट डिवाइड आहे की मोठा काही ठिकाणी खूप पाऊस आणि काही ठिकाणी पाणी आमचा राहता तालुका आहे पाण्याचा आम्हाला पाऊसच नाही तर आम्हाला जीवनदान मिळालंय गोदावरीमुळे गोदावरीचे डावा कालवा आहे त्याच्या डाव्या कालव्यामुळे आमच्या नगर सिंचन चांगलं आहे आणि ह्या गोदावरी आणि जी धारणा ज्या सगळ्या नाशिक जिल्ह्यामध्ये नद्या आहेत त्या नद्यांमुळे मराठवाड्याला पाणी भरपूर मिळते तर माझं असं वैयक्तिक मत होतं की मी सुरुवातीला आपले जे विठ्ठल बाळासाहेब विखे पाटलांनी सर्वात पहिल्यांदा तो मुद्दा घेतला होता की जो आपला वेस्टर्न घाट आहे त्या वेस्टर्न घाटमधून जे काही पाणी पलीकडे जाते ते पाणी जर वळवण्याचा प्रयत्न केला तर मराठवाडा किंवा पूर्ण महाराष्ट्रच जवळजवळ सुजलाम सुजला मराठवाड्यामध्ये आज पाऊस न पडता आज जसं आमचं हिवरेगाव हिवरेगाव जे आहे त्यांनी ती स्वतः तिथे व्हिजिट केलेली आहे तिथे त्यांनी तुम्हाला असं म्हणायचं आहे की जर देशाचा विकास करायचा असेल तर लोकसहभाग महत्त्वाचा आहे हो लोकसहभाग खूप महत्त्वाचा आहे लोकसहभाग तुम्ही आता हिवरे बाजारचं उदाहरण दिलं सरपंच माजी सरपंच पोपटराव पवार यांचं उदाहरण तुम्ही दिलं त्यांचं नेमकं कन्सेप्ट काय तुम्हाला अगदी एका ओळीत सांगा एका ओळीत त्यांनी लोकसहभागातून गावाची उन्नती केलेली आहे लोकसहभागातून गावाची प्रगती ठीक आहे उन्नती काय हरकत नाही मग आता पोपटराव पवारांसारखं महाराष्ट्रात दुसऱ्या कोणत्या जिल्ह्यात कामं करत केली जात आहेत असं तुमच्या लक्षात आहेत का महाराष्ट्रामध्ये तरी अजून राजस्थानमध्ये चालेल पाणी फाउंडेशनचं काम माहिती आहे का तुम्हाला काय नेमकं काय उद्देश आहे त्यांचं काम करण्याची प्रणाली काय पाणी फाउंडेशनची त्यांचा उद्देश असा आहे की जे पाणी पडणार आहे पावसाचं ते पाणी झिरवायचं म्हणजे आपली जी स्कीम आहे ती पाणी आलं पाणी त्या स्कीमवरच ते काम करत आहे जिथे पाणी क्षेत्राचा विकास करायचा आहे म्हणजे कंट्रोल बाउंडिंग असते
का हो मागं तर नदीजोड प्रकल्प हा यशस्वी झालेला नाही आहे. नदीजोड प्रकल्प सर जिथे फिजिओग्राफिकल बॅरियर नाही आहे तिथे शक्य होऊ शकते सर. आता जसं आपला फिजिओग्राफी बघितलं खूप अहमदनगर जिल्हा असेल ते इकडे पुणे जिल्हा तर यांच्यामध्ये फिजिओग्राफीचा हे म्हणजे फिजिओग्राफी बॅरियर त्या नद्या जोडण्याचा खूप फिजिओग्राफिक बॅरियर जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण करतो. आता जसं आपलं खानदेशामध्ये तापी आणि पार ही इंजाळ नदी आहे ती कनेक्ट करतो. खानदेशातून जे भरपूर धरण आहे त्यातलं पाणी खूप इकडेच जाते सगळं गुजरातमध्ये की आपलं सांगली समुद्रात जाते जवळ त्या तिथे जे वीज पाणी आहे ते थोडं खाली इकडे औरंगाबाद साईडला बरोबर होऊ शकतो. बरं आता तुम्ही जो पहिला प्रिफरन्स दिलेला आहे तो उपजिल्हाधिकारीला दिला त्याचे कारण काय सर? क्लास वन पोस्ट आहे तो जिल्ह्यातील दोन नंबरचा अधिकारी दोन नंबरचा अधिकारी नसेल सब डिव्हिजनचा जे आपला उपविभाग असतो जिल्ह्यातला त्यातला प्रमुख म्हणून तो अधिकारी असतो आणि तो म्हणजे दोन तालुक्यांचा किंवा चार तालुक्यांचा केंद्रबिंदू असतो. जशा पण तुमचा स्कोर पहिला 380 आहे तुम्हाला वाटतं उपजिल्हाधिकारी मिळेल? नाही सर मी ॲक्च्युली मी तहसीलदार देणार होतो पण ह्या हायक्रीनुसार मी टाकलेले आहे ते ज्या प्रोफाईल अपडेट करताना तुम्ही तेच घेतलेत का फॉर्म? अजून यायचं तर बरं मग तेव्हा तेच भरणार आहेत का? तेच मार्गदर्शन आपल्याकडून घ्यायचं आहे. बरं बरं ठीक आहे. आणि तुमच्या पोस्ट कुठं कुठं आहेत माहिती आहेत तुम्हाला कोणकोणत्या पदासाठी तुमच्या ओपनला कुठं कुठं जागा आहेत खोल्यासाठी? त्यामध्ये उपजिल्हाधिकारी DYSP आहे त्यानंतर जिल्हा आहे त्यानंतर सहाय्यक विकास अधिकारी त्यानंतर वित्त संचालक महाराष्ट्र शासनाचं त्यानंतर नायब तहसीलदार कक्ष अधिकारी आणि कक्ष अधिकाऱ्यानंतर उपशिक्षण अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी. किती आहे तुमचं कट ऑफ पेक्षा? आलं नाही आपण अंदाजेच विचारतोय मी रिटर्न स्कोर चांगला आहे. रिटर्न स्कोर फर्स्ट टाइम दिल्यामुळे माहिती गुड ठीक आहे. एज्युकेशन काय झालं तुमचं पदवी कशात झाली ते सांग. सर माझं BSc केमिस्ट्री झालं आहे आणि मी PG पण केलं आहे पोस्ट ग्रॅज्युएट एन्व्हायरमेंटल सायन्स. सपोज तुम्ही जिल्हाधिकारी झालात BSc केमिस्ट्री केलं तुम्ही मग आता जिल्हाधिकाऱ्यांचं काम काय उपजिल्हाधिकाऱ्यांचं? प्रशासकीय संबंध जो ज्या विभाग उपविभागामध्ये ते काम करते त्या उपविभागात जेवढे पण शासनाच्या स्कीम्स ज्या शासनाचे जे कार्य आहेत ते त्यांच्या महत्वाचं कामकाज त्यांचं महसूल ठीक आहे बरोबर महसूल क्षेत्रात काम करतो. पण तुमचा विषय केमिस्ट्री आहे तुम्ही काम करणार आहात महसूलमध्ये मग काय बेनिफिट काय आहे या केमिस्ट्री विषयाचा महसूल खात्याला? सर आपला MPSC मेन क्रायटेरिया जो आहे तो ग्रॅज्युएशनचा असल्यामुळे म्हणजे माझा BSc केला तो ग्रॅज्युएशन म्हणून केला आहे सेकंड त्याचा जर उपयोग करून घ्यायचा असेल तर उपजिल्हाधिकारी म्हणून मी जे ज्या ज्या भाग ज्या विभागात काम करत असेल तिथे ज्या फॅक्टरीज असतील ज्या साखर कारखाने असतील त्यांचं पॉल्युशन महामंडळ ते पॉल्युशन बोर्ड आहे ना पण मग त्यांच्या कॉर्डिनेशनमध्ये कुठे आपण काही करू शकतो? नाही तुमचं काम सोडून तुम्ही त्यांचं पॉल्युशनचं काय काम करतात? नाही सर त्यांच्या थ्रू काही स्कीम चालतात मला जसं एखादा पॉल्युशनचा इश्यू असेल तो उपजिल्हाधिकाऱ्याकडे. बरं म्हणजे फक्त पॉल्युशन महामंडळ हे नियंत्रक मंडळ आणि उपजिल्हाधिकारी हा प्रशासक आहे जिल्ह्यामध्ये जर उपजिल्हा आपला जो तालुका असेल किंवा उपविभाग असेल जर तिथे पॉल्युशनची लेवल वाढली तर तिथे ऍक्शन घ्यायला प्रशासनाला प्रशासन कसं कराल तेच मी विचारलं. त्याचे मिटिगेशनचे जे काही क्रायटेरिया लावले आहेत ते फॉलो करता येत नाही मग मी पॉल्युशन महामंडळाशी कॉर्डिनेट करून त्या कंपनीशी कॉर्डिनेट करून. PUC काय लॉन्ग टर्म काय पॉल्युशन गाडीसाठी आपण हायड्रोकार्बन चेक किती असतं ते आता तुमचं केमिस्ट्री विषय तर तुम्हाला माहिती पाहिजे ना. हो सर
हायड्रोकार्बन मोजतात आणि कार्बन डायऑक्साईड मोजतात सर, तो गाडीतून गाडीतून इमिट होतो. किती पी एस सी असले की ते मान्यता दिली शासनाने, काही क्रायटेरिया ठरला आहेत ना? हो हो, त्याचे पर्सेंटेज आहे सर. किती सिक्स्टीबर ऍक्च्युअली फिगर यू सी जी काढली जाते, ती गाडीमधून हायड्रोकार्बन किती इमिट करताय. मग तेच मला सगळं कन्सेप्ट क्लिअर करा तुम्ही, कारण तुमचा विषय तो आहे, तर तुम्ही मला ते सांगायला पाहिजे. मी पी यू सी स्वतः कडक पण असतो, पण ते हे नाही. आता जे नवीन धोरण आलेलं आहे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचं, त्याच्यानुसार पी यू सीचं महत्त्व वाढलं आहे का कमी झालं आहे का पूर्वीपासूनच आहे? सर आता जे धोरण आहे ते बी एस सिक्स याच्यासाठी, बी एस सिक्स हा जो काय नेमकं ते मला अगोदर सांगा. बी एस सिक्स हे नॉर्म्स आहेत सर, जे युरोप युरोप युरो निकष जे आहे त्या निकषावर आपण भारतामध्ये जे निकष युरोप. एक दोन निकष माहिती तुम्हाला सांगताय? अगदी असं काही नाही आहे, जेवढं आठवेल तेवढं सांगा. युरो निकषामध्ये सर जी गाडी आपण जी म्हणून म्हणजे व्हेकल आहे त्याच्यातून इमिट होणारे गॅसेस किती प्रमाणात असावी हा एक त्याच्यातला पहिला क्रायटेरिया आहे. आता सध्या जे वाहन आहे भारतामध्ये ते कोणते? भारत स्टेज फोर. आता नवीन ते 2020 1 एप्रिल 2020 पासून भारत स्टेज सिक्स हे काही 13 शहरांमध्ये काहीतरी सुरू करत आहेत ते. आता आले का कुठं सिक्स चे आलेत का? भारत स्टेज सिक्स अजून दिल्ली सारख्या ठिकाणी, पण दिल्लीचं प्रमाण तर पोल्युशनचं फार जास्त आहे, खूप जास्त आहे. सगळ्यात भारतातील सर्वात पोल्युटेड सिटी असं म्हटलं जातं त्याला, पोल्युशन जास्त असलेलं शहर असं म्हटलं जातं. त्याचं कारण दोन कारण आहेत सर. पहिलं ती एक नॅशनल कॅपिटल टेरिटरी आहे आणि तिथे सर्व म्हणजे जागा कमी आणि लोक जास्त, घनता खूप जास्त आहे. दुसरी गोष्ट पंजाब आणि हरियाणा ह्या दिवाळीच्या सीझनच्या अगोदरच तिथे जे क्रॉप्स असतात त्यांचे रेसिड्यू जाळले जातात, त्याच्या त्याच्यामुळे ती जी हवा आहे ती सर्व पोल्युशन दिल्ली आणि उत्तराखंड. आता पोल्युशन थांबवण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल? तुमचा विषय केमिस्ट्री आहे, तुम्हाला पार्ट दिलं आहे पोल्युशनचा, आता ते थांबवण्यासाठी उपाययोजना काय कराल ते मला सांगा. गव्हर्नमेंटचे जेवढे पण नियम आणि कायदे ते स्ट्रिक्टली ते झालं, ते गव्हर्नमेंटचे नियम तुम्ही काय करा ते मला अपेक्षित आहे. तुमचा विषय आहे, त्याच्या कनेक्टिव्हिटी तुमची आहे, तुम्हाला त्याचं उत्तर देता यायला पाहिजे असं मला वाटतं. रिलॅक्समध्ये वाटतं, असं काही नाही, अगदी टेन्शन घेऊ नका काय त्याला. महत्वाचं, तुम्ही उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदच्या ठिकाणी असतो तुम्हाला माहिती आहे, आणि उपविभागीय म्हणजे त्याला डिप्टी कलेक्टर आपण म्हणतो तो महसूलच्या ठिकाणी असतो, यांचं कोऑर्डिनेशन कसं होतं काही कामकाजामध्ये ते मला सांगा. उपमुख्य अधिकारी हा जिल्हा परिषदाचा सचिव असतो आणि उपजिल्हाधिकारी हा कामाचं कोऑर्डिनेशन कसं होतं हे माहिती आहे का तुम्हाला यांच्या दोघांच्या? यांचं स्वतंत्र डिपार्टमेंट आहे, उप जिल्हा परिषद हे वेगळं डिपार्टमेंट आहे, हे महसूल वेगळं आहे. कोऑर्डिनेशन होतं का यांचं कुठं? नाही होत, नाही होत, होतं कोऑर्डिनेशन, पण कसं होतं हे. बर ज्या काही जिल्हा परिषदेच्या स्कीम आहेत त्या पंचायत समिती मार्फत. सध्या मला जिल्हा परिषदच्या 2-3 योजनांची नावं सांगा. जिल्हा परिषद सर्वात पहिली मनरेगा जी आहे ती जिल्हा परिषदेच्या मार्फत राबवली जाते. त्यानंतर लॉंग फॉर्म सांगा मला मनरेगाचा. महात्मा गांधी रोजगार आणि नॅशनल काही नाही का ते राष्ट्रीय रोजगार. अच्छा, महात्मा गांधी राष्ट्रीय नेही माहिती का तुम्हाला? नेही नेही नॅशनल हायवे साठी काहीतरी असतं.
हा एन एच आय नॅशनल अथॉरिटी ऑफ नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया NHAI 1997 स्थापना झाली. NHAI पंतप्रधान ग्राम सडक योजना ही जिल्हा परिषदेमार्फतच. त्याच्या अंतर्गत भारतात किती रोड किती किलोमीटर रोडची कामं चालू आहेत ते मला अपेक्षित आहे. किती किलोमीटरची चालू आहेत प्रस्तावित आहेत आणि चालू आहेत असे म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. आता मेट्रो रेल्वे हा एक कन्सेप्ट आहे की ज्याच्याशी आपला कुठेतरी प्रशासनाचा संबंध येतो किंवा आपण डेप्युटेशनवर सुद्धा तिथं कामकाज करतो. तर मेट्रो रेल्वेचं पुण्यामध्ये एक कामकाज चालू आहे, तर किती किलोमीटरचा विस्तार त्यांनी जाहीर केलेला आहे माहिती आहे का तुम्हाला? 35 किलोमीटरचा जवळपास आहे. 35 किंवा 42 समथिंग यामध्ये आहे. हां 35 किलोमीटरचा. अच्छा 35 किलोमीटरचा. काय मेट्रो कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे? ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या आहेत का रेल्वे मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आहेत का कामगार कल्याणच्या? काही एक वेगळं डिपार्टमेंट आहे. चौथा पर्याय शहरी विकास व्यंकय्या नायडू होते शहरी विकास मंत्रालय आहे. एन्व्हायरमेंट सायन्स झाले ना तुम्हाला पोल्युशन बरोबर यायलाच हवं. तुमच्या तशा कोणत्या बाबी आहेत सकारात्मक की ज्याच्यामुळे तुम्ही उपजिल्हाधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी होण्यास योग्य आहात ते मला स्पष्ट करा. शेवटचा प्रश्न तुम्ही. मी 2005 पासून जॉब करत आहे. जॉब करत असताना मी ज्या क्षेत्रामधून येतो त्या क्षेत्रामध्ये खूप गरजू आणि गरीब लोक येत असतात आणि त्यांच्याकडे ज्यावेळेस आम्ही अप्रोच करतो त्यांच्या इतक्या बाबी अडचणीच्या असतात की तिथे कुठेतरी असं वाटतं की प्रशासनाने अजून ग्राउंड लेवलवर काम केलं पाहिजे. तर मी हॉस्पिटलमध्ये काम करत असताना मला असं वाटतं की माझं क्षेत्र थोडं छोटं आहे तर मला अजून या क्षेत्रात जर काम करायला मिळालं तर मी अजून लोकांपर्यंत पोहोचेल पोहोचून मी लोकांसाठी अजून काही करू शकतो. अच्छा ठीक आहे. अजून वाटतं का आपल्याला की जीवनात जर आपल्याला काही नकारार्थी लोक मिळाले तर यशस्वी होण्यासाठी नकारार्थी मुद्द्यांना सकारात्मक करण्याची क्षमता नेमकी कशी तुम्ही कराल एका उदाहरणातून मला स्पष्ट करा. सर नकारात्मक बरेच लोक असे असतात की जे मोटिवेट कमी करतात पण डिमोटिवेट जास्त करतात. तुम्हाला जर एखादं तुमच्यामध्ये करण्याची कुवत आहे की नाही हे कमी सांगणार लोक आणि तू हे करू शकत नाही हे सांगणार जास्त ते त्यामुळे काय होतं की बरेच लोक डिमोटिवेट होऊन ते त्या मार्गात जात असतात. आता माझंच मी उदाहरण देतो मी 1998 मध्ये दहावीला होतो मी फेल झालो दहावीला फेल झाल्यानंतर मला कोणीच मोटिवेट केलं नाही किंवा कोणी सांगितलं नाही की तू सायन्स घे किंवा पुढे शिक्षण कर. तर मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की तू ITI कर मिलिटरीमध्ये जा MTP कर कोणी कर 1998 मध्ये. पण स्वतः मी असं ठरवलं की नाही हे सगळ्यांनी मला जर डिमोटिवेट केलेलं आहे की तू काहीच करू शकत नाही आयुष्यामध्ये तर तू आपण काहीतरी करायचं. मग मी दहावी पासआउट झालो 2000 मध्ये आणि 11वीला मी स्वतः सायन्सला ॲडमिशन घेतलं कोणाच्याही घरचं सगळ्याकडून नसल्यामुळे 11वी 12वी सायन्सला टॉप केलं आणि त्यानंतर मी सायन्स केल्यानंतर ॲडमिशन केल्यानंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. डिप्लोमाला ॲडमिशन घेतल्यानंतर पुण्यात आलो. पुण्यात 2 वर्ष इथे होतो. 2 वर्षानंतर मी तिथे पण टॉप केलं. ठीक आहे. राष्ट्रीय इश्यू सांगा मला दोन सध्याचे ज्वलंत राष्ट्रीय इश्यू दोन. सध्या सर सर्वात महत्त्वाचं आहे की बेरोजगारी जी आहे ती बऱ्याच प्रमाणात वाढत आहे. इश्यू सांगायचा आणि त्याला थांबवण्याचं एका ओळीत उत्तर द्यायचं कारण वेळ आपल्याला जास्त होतोय. रोजगार निर्मिती करणं गरजेचं आहे. त्यानंतर पोल्युशन जो आपला विषय आहे तो पण
प्रत्येक शहरामध्ये पोल्युशन वाढतं आहे, आणि सर्वात महत्त्वाचं जे मेट्रो सिटीज आहेत त्यांचे सॉलिड वेस्ट जे आहे त्याचा इश्यू वाढतो आहे, त्याच्यावर मिटिगेशन केलं पाहिजे. करण्यासाठी जसं डम्पिंग ग्राउंड असतं त्याला डम्पिंग ग्राउंडवर त्याच्यावर प्रोसेस करणारे लोक तयार केले पाहिजे. ठीक आहे, चालेल. तुम्ही आता सगळे अपग्रेड करा इंटरव्ह्यू, कारण आता मला वाटतं हा पहिला फेस राऊंड होता तुमचा, त्यामुळे तर मी एवढा वेळ आपल्याला चाललं होतं, अजून खूप घ्यायचं होतं पण वेळ आपल्याला जास्त नाही, कारण 40 मिनटं आपल्याला दिल्या गेलेत. तरी आपण आता अपग्रेड पुढं करूया, बसा, त्याच्यातून आपण फायनल करू.